अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रात कधी आली नव्हती. इतकं हतबल मुख्यमंत्री, इतकं हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षात पाहिलेलं नाहीये. महाराष्ट्राचं सरकार कोणाच्या नावानं चालू द्या, शिंदे असतील किंवा फडणवीस असतील, महाराष्ट्राच्या अस्मितेचं, महाराष्ट्राच्या सार्वजनिक मालमत्तेचं, महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरले. या सरकारला एक दिवसही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्याने मान्य केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं 24 तासापासून सीमा भागामध्ये सरकारी प्रेरणेनं, तिथे भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होते, हल्ले होत आहेत, आणि प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करून तुरुंगात डांबलं जात आहे, महाराष्ट्र सरकार आहे की नाही? आज मी आत्ताच वाचलं की आमचे मुख्यमंत्री म्हणे आणि उपमुख्यमंत्री म्हणे गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीत चाललेत. काय उपयोग आहे? त्यांना कळत नाही काय चाललंय महाराष्ट्राच्या संदर्भात. किंबहुना महाराष्ट्राचे लचके सहजतेने तोडता यावेत म्हणून शिवसेनेचं सरकार घालवलं आहे. अशा प्रकारची वेळ महाराष्ट्रात कधी आली नव्हती. इतकं हतबल मुख्यमंत्री, इतकं हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षात पाहिलेलं नाहीये. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं जाणार होते, हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललं या राज्यामध्ये? डरपोक सरकार, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची काळजी नाही, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या सीमांची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जात आहेत या राज्याच्या, ज्या 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून, शिंपण करून, बलिदान देऊन हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवलेली आहे, आणि या सरळ सरळ कोणी या बाजूला कुरतडत आहे, कोणी त्या बाजूला कुरतडत आहे, आणि सरकार शंडासारखं, नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. अशा वेळेला विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. जेव्हा जेव्हा असं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षानं लढाई केली.